हॅलो फ्रेंड्स, आय एम आकाश, वेलकम अवर एज्युकेशनल चॅनल. तर बघा, अलीकडे न्यूजमध्ये NGT मोठ्या प्रमाणात होतं. तर NGT काय आहे ते आपण या टॉपिकमध्ये कव्हर करणार आहे. तर बघा, राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण म्हणजेच नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल होईल. ग्रीनवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की ही जी संस्था आहे ती पर्यावरणासंबंधित कार्य करते. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण कायदा 2010 होता. या कायद्यानुसार राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाची स्थापना 18 ऑक्टोंबर 2010 झाली आणि याचं जे मुख्यालय आहे ते दिल्ली या ठिकाणी आहे. मात्र याची काही कार्यालय भारतामध्ये आहे, ती पुणे, भोपाळ, चेन्नई, कोलकाता या ठिकाणी आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचं जे कार्यालय आहे ते महाराष्ट्रात कुठे आहे, तर महाराष्ट्रामध्ये पुणे या ठिकाणी आहे. ऑप्शनमध्ये मुंबई, नागपूर, पुणे या पद्धतीचे ऑप्शन असतील, तर त्याचं जे आन्सर यायला पाहिजे ते आहे पुणे. त्यामुळं परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे बघा, भोपाळ, चेन्नई, कोलकाता या ठिकाणी सुद्धा राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे कार्यालय आहे. मग हैदराबाद, बेंगलोर या ठिकाणी नाही आहे, तर आपल्याला कन्फ्यूज करण्यासाठी ते ऑप्शन ॲड केले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही हे चार कार्यालय विशेष पाठ ठेवा, पुणे, भोपाळ, चेन्नई आणि कोलकाता. ओके, तर तुम्हाला हे समजलं असेल. त्यानंतर बघा, अध्यक्ष आणि सदस्यांचा जो कार्यकाळ आहे तो 5 वर्षाचा असतो आणि विशेष म्हणजे ते पुन्हा निवड होण्यास पात्र नसतात, म्हणजेच ते पुनर्नेमणुकीसाठी अपात्र असतात. ओके, त्यानंतर समोरचा जो पॉईंट दिलेला आहे जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून मोस्ट IMP आहे आपल्यासाठी, तर असं न्यायाधिकरण स्थापन करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरलेला आहे, तर भारत हा जगातील 3रा देश ठरलेला आहे. मग यापूर्वी कोणत्या कोणत्या देशांनी असे न्यायाधिकरण स्थापन केलेले आहे, तर ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या देशांनीसुद्धा हरित न्यायाधिकरण स्थापन केलेले आहे. 3रा जो देश ठरलेला आहे मग तो आहे भारत. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे जे पहिले अध्यक्ष होते ते होते न्यायमूर्ती लोकेश्वर सिंह पंत. ओके, आणि सध्याचे जे अध्यक्ष आहे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे ते आहे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल. तर परीक्षेच्या दृष्टिकोनातून लक्षात घ्या, हा प्रश्न आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाचे अध्यक्ष कोण आहे, तर ते आहे न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल. आणखी म्हणजे राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणासंबंधी जो निकाल असतो तो 6 महिन्याच्या आत द्यावा लागतो. किती महिन्याच्या आत द्यावा लागतो? मग 6 महिन्याच्या आत द्यावा लागतो, 6 मंथ. ओके, आणि दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात 90 दिवसाच्या आत, लक्षात घ्या, 90 दिवसाच्या आत अपील करता येते. आणि हे जी गोष्ट सांगितलेली आहे, अपील जी करता येते, हा जो पॉईंट सांगितलेला आहे हा याच अधिनियमातील एक कलम आहे 22, या कलम 22 नुसार अपील करता येते. लक्षात घ्या, निकाल 6 महिन्याच्या आत द्यावा लागतो आणि दिलेल्या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात किती दिवसाच्या आत अपील करता येते, तर 90 दिवसाच्या आत अपील करता येते. कोणत्या कलमानुसार? तर कलम 22 नुसार. आणि या अधिनियमातील कलम 3 नुसार असे न्यायाधिकरण काय करता येते, स्थापन करता येते. तर ह्या काही बेसिक गोष्टी होत्या ज्या आपल्याला परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकते.